राज्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरू आहे. ही बँक ही काही राजकीय धुडकूस घालण्याची जागा नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गडाख म्हणाले, जिल्हा बँक प्रगतीपथावर ठेवण्याचा प्रयत्न मोतीभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतीराव घुले या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला. सगळ्या ग्रामीण भागाचे अर्थकारण, साखर कारखाने, सेवा सोसायट्या जिल्हा बँकेवर पूर्णतः अवलंबून आहे. गेल्या 3 वर्षात जिल्हा बँकेवर कायदेशीर नोकरी भरतीसह अनेक आरोप झाले. जवळजवळ 100 कोटी रुपये तनपुरे साखर कारखान्याकडे थकलेले असून ते वसूल होतील की नाही हे माहित नाही. अनुउत्पादित कर्जाचे प्रमाण खूप वाढले आहे, ही चिंताजनक बाब आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती खूपच ढासळली आहे. अशा अवस्थेत बँकेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत, मात्र त्यांचे जिल्हा बँकेकडे लक्ष नाही. खऱ्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू असलेली जिल्हा बँक बुडाली तर जिल्ह्यातील साखर कारखाने, सेवा सोसायट्या तसेच हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे. पक्षीय राजकारण विरहित बँक सांभाळणारे सक्षम उमेदवार द्यावेत. बँक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष दिला तरच बँकेचे भवितव्य चांगले राहील, अशी अपेक्षा गडाख यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.